नमस्कार, मी अक्षय शिवाजीराव अढळराव पाटील. आपल्यापैकी बरेच जण मला ओळखत असतील. मी पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना ओळखतो आणि काही जणांना मी ओळखून आहे. खरं तर आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल की असं अचानकपणे आपल्यासमोर या पद्धतीने मी का येत आहे. सगळीकडेच लोकसभेचं वारं वाहू लागलं आहे आणि निवडणूक म्हटली की आरोप प्रत्यारोप, राजकीय आरोप हे होतच राहतात आणि ते झालेच पाहिजेत. पण काही दिवसांमध्ये एक नवीन संकल्पना लोकांच्या डोक्यामध्ये आलेली आहे की आपण जर मतदारांच्या समोर काहीतरी खोटी बातमी, काहीतरी दिशाभूल करण्याची पद्धत जर आपण अवलंबली तर लोकांचं मन विचलित होईल आणि ते आपल्या ध्येयधोरणापासून लांब जातील. खरं तर हा व्हिडिओ कोणा एका माणसाला किंवा कोणा एका पक्षाला उत्तर देण्यासाठी नाही आहे, पण फक्त आणि फक्त शिरूर लोकसभेमधल्या मायबाप जनतेला खरं काय आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस प्रश्न आपल्या वडिलांवरती येतो, त्यांच्या नैतिकतेवरती आणि प्रामाणिकतेवरती येतो, त्यावेळेस प्रश्न आपल्या बापाचा असतो आणि त्यावेळेस एक मुलगा हा शांत नाही राहू शकत. माझ्या वडिलांच्या समोरचे प्रतिस्पर्धी उमेदवार यांनी काल परवा एक माहिती प्रसिद्ध केली की दादांनी त्यांच्या लोकसभेच्या कार्यकालामध्ये जे काही प्रश्न विचारले ते सगळ्यात जास्त प्रश्न त्यांनी डिफेन्स किंवा डिफेन्स प्रोक्युरमेंट या संदर्भामध्ये विचारलेले आहे. डिफेन्स हे क्षेत्र काय आहे, आमची कंपनी डायनलॉग ह्या क्षेत्रामध्ये नक्की काय काम करते, ह्या क्षेत्राची आपल्या भारत देशासाठी काय गरज आहे हे सगळं मी नंतर सांगेन. पण सुरुवात मी करीन दादांनी लोकसभेमध्ये मांडलेल्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये. दादांनी लोकसभेमध्ये फक्त त्यांच्या दोन टर्ममध्ये 2185 प्रश्न विचारलेले आहेत. ह्या 2185 प्रश्नांपैकी डिफेन्स या मुद्द्यावरती विचारलेल्या प्रश्नांची संख्या आहे 67, म्हणजे फक्त आणि फक्त 3%. ह्याच्यापुढे जाऊन मी आपल्याला सांगू इच्छितो की साहेबांनी बाकी प्रश्न हे कुठल्या संदर्भामधले विचारलेले आहेत. आणि ही आकडेवारी जी मी आपल्यासमोर मांडतो आहे ही पब्लिकली संसदेच्या वेबसाईटवरून काढलेली माहिती आहे. सगळ्यात जास्त जे प्रश्न विचारले असतील ते आहे हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर 182, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ह्या मुद्द्यांवरती 151 प्रश्न, रेल्वेज 145 प्रश्न. ज्यावेळेस लोक विचारतात ना पुणे नाशिक रेल्वे नक्की काय झालं, ते उत्तर इकडे आहे. ॲग्रिकल्चर 143 प्रश्न हे साहेबांनी त्यांच्या 10 कालखंडामध्ये विचारलेले आहेत. आणि डिफेन्समध्ये 67. आपल्याला कळलंच असेल की दादांनी जी संसदेतली कामगिरी केलेली आहे ती किती ऑलराऊंड पद्धतीची होती. आणि फक्त शिरूरच नाही तर आपल्या भारत देशाला निगडीत असलेल्या प्रत्येका प्रश्नाला त्यांनी हात घातलेला आहे. आता मी येतो इंडियन डिफेन्स या क्षेत्राकडे. आणि याचं कारण असं की मी तुमच्या राजकीय आरोप प्रत्यारोपमध्ये पडणार नाही, पण ज्यावेळेस प्रश्न आमच्या कंपनीबद्दल, जी कंपनी ज्याचा आज मी मॅनेजिंग डिरेक्टर आहे आणि मॅनेजिंग डिरेक्टर ही गेले 20 आहे, तर मला वाटतं की ह्या विषयावरती मी सखोल माहिती आपल्या लोकांसमोरपर्यंत मांडू शकतो. इंडियन डिफेन्स सेक्टर हे गेल्या 10 माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक खूप क्रिटिकल असं सेक्टर मानलं गेलेलं आहे. ह्याचं कारण असं की स्वातंत्र्यानंतर भारताचं डिफेन्स प्रोक्युअरमेंट हे सतत रशिया असेल, इस्रायल असेल, US असेल, या सगळ्या ॲडव्हान्स्ड नेशनवरती डिपेंडंट होतं. आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की जर डिफेन्स टेक्नॉलॉजी जर आपल्याला सिक्युअर करायची असेल, आपला देश आपल्याला जर सिक्युअर करायचा असेल, तर ह्या सगळ्या सेन्सिटिव्ह टेक्नॉलॉजीज ह्या आपल्या कंपन्यांकडे, आणि कंपन्या ज्या आम्ही म्हणतो फक्त प्रायव्हेट कंपन्या नाहीत, आपल्या देशामध्ये डिफेन्स या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बहुतेक अशा कंपन्या आहेत ज्या इंडियन पब्लिक सेक्टर युनिट्स आहेत, ज्याची मालकी ही फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आहे. गेल्या 10 भारताने डिफेन्स या क्षेत्रामध्ये भरपूर प्रगती केलेली आहे. मी तुम्हाला एकच आकडा देतो जो पब्लिकली अवेलेबल आहे. फायनान्शियल इयर 2023-24 डिफेन्स एक्सपोर्ट्स, मी फक्त एक्सपोर्ट्स म्हणतोय बरं का, जवळजवळ 22,000 एक्सपोर्ट्स हे भारताने वेगळ्या देशांना विकलेले आहेत. भारताने जे डिफेन्स प्रोडक्शन आपल्या देशामध्ये कंझ्युम केलेलं आहे ते जवळजवळ 1,00,000 वरती जातं आहे. फक्त डिफेन्स एक्सपोर्टची संख्या ही 22,000 आहे. आणि ही 22,000 जी संख्या आहे ही त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे 22-23 15,000 होती. म्हणजे एका वर्षामध्ये 32% वाढ आपण मागच्या 23-24 फायनान्शियल इयरमध्ये केलेली आहे. हे तेव्हाच होऊ शकतं
जेव्हा डिफेन्स पॉलिसी हे भारतीय कंपन्यांना वाव देण्यासाठी आपण इम्प्लिमेंट करू शकतो. खरं तर विरोधकांनी जो हा फुलटॉस आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल मी आपला आभारी आहे. डिफेन्स क्षेत्रामध्ये भारतामध्ये काय होत असेल एक मिनटं जरा बाजूला जरी ठेवलं तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक नामांकित कंपन्या अशा आहेत की ज्या आज नाही गेले 15-20 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर L&T डिफेन्स सिस्टम्स जे फक्त सबमरीन नाही आर्मीच नाही तर न्यूक्लिअर रिॲक्टरसुद्धा आपल्या या राज्यामध्ये बनवत आहेत. गोदरेज अँड बॉईस ब्रह्मोससारख्या मिसाईलची जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ह्या अशा कंपन्या बनवत आहेत. महिंद्रा डिफेन्स ह्या सगळ्या कंपन्या ह्या भारतामधल्या कंपन्या आहेत आणि मला खूप गर्व आहे या गोष्टीचा की ह्या कंपन्या आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कार्यरत आहेत. मला तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. ह्या कंपन्यांमध्ये काम करणारे लोक कर्मचारी वर्ग हा आपल्याच मतदारसंघामधला आहे. मग जेव्हा तुम्ही म्हणता की ह्या गोष्टींवरती प्रश्न का विचारले जातात आपल्याला एवढं तरी ज्ञान असलं पाहिजे की जर ह्या गोष्टींबद्दल प्रश्न विचारले जातील ह्या कंपन्यांना जर पुढे चालना देण्यासाठी प्रश्न विचारले जातील तर त्याचा फायदा फक्त आणि फक्त आपल्या मतदारसंघामधल्या लोकांसाठीच होणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अनेक DRDO लॅब्स आहेत. DRDO लॅब्स ह्या रिसर्च एजन्सीज असतात की ज्या वर्षानुवर्ष एखाद्या क्रिटिकल आणि सेन्सिटिव्ह टेक्नॉलॉजीवरती काम करतात. आपल्याला किती जणांना माहिती आहे की नाही मला माहीत नाही पण R&D इंजिनियर्स VRD अहमदनगरला आहे. ARD ह्या सगळ्या DRDO लॅब्स हे आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत.